बोला बाबा न्यूटन, जोर लगा के हाईशा। आमचा मित्र पल्लव या भिंतीला धडकायचा प्रयत्न करतोय। त्यानं पायात चाक असलेले स्केट्स घातलेत। आता हा पठ्ठ्या भिंतीला ढकलायचा प्रयत्न करणार आहे। तुम्हाला काय वाटत, भिंत हलेल? असं वाटत तरी नाही। बरं, आता हे सांगा, पल्लवने जर भिंतीला ढकललं तर या दोघांमधलं अंतर कमी होईल की वाढेल? चला बघूया। अरे, भिंत तर हल्ली नाही, पण आपला पल्लव मागे कसा गेला? पल्लव भिंतीला ढकलत होता। तो मागे गेला म्हणजे याचा अर्थ भिंतीने त्याला मागे ढकललं। न्यूटनचा तिसरा नियम आठवतोय ना? आता या बारकुड्या पल्लव बरोबर त्याचा एक जाडा जुडा मित्र आहे रितेश। रितेशकडे एक जड बॅग देखील आहे। म्हणजे पल्लवचं वस्तुमान रितेश आणि त्याच्या बॅगेपेक्षा कमी आहे। दोघांनी चाक असलेले स्केट्स घातलेले। आधी रितेश पल्लवला ढकले आणि मग पल्लव रितेशला त्याच प्रमाणात ढकले। रितेशने ढकलल्यावर पल्लव खूप लांब गेला। पण तुमच्या हे लक्षात आलं का की रितेश देखील मागे गेला? आता पल्लव ढकलणार आहे। तुम्हाला काय वाटत, काय होईल? व्हिडिओ थांबवा आणि विचार करा, जाडजूड रितेश कुठपर्यंत जाईल? बारकुड्या पल्लव आपल्या जागेवरच राहील की? पाहताय ना, ढकलणारा पल्लव असो किंवा रितेश, बारीक किंवा जाड, बारीक असतो तो लांबवर जातो आणि जास्त वस्तुमान असलेला कमी अंतरावर। तुम्हाला काय वाटत, असं का होतं? बोला बाबा न्यूटन, तुमचं म्हणणं काय? बघा, न्यूटनच्या एखाद्या नियमाची काही मदत होतीये का ते?